नमस्कार, मी उत्तम रंगराव पाटील, पिरळ, प्रगतशील शेतकरी, तालुका राधानगरी, महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी संजीवन मोहिमे अंतर्गत आज मी तुम्हाला घरच्या बियाण्याची भात बियाण्याची बीज प्रक्रिया कशी करायची हे आज तुम्हाला मी प्रात्यक्षिक करून दाखवत आहे। त्याचा पहिला उद्देश म्हणजे पहिला बुरशीजन्य जमिनीवर असणारे किंवा बियाण्यावर असणारे याचा नाश करणे, दुसरे म्हणजे खताची बियाण्याची उगवण क्षमता वाढवणे, तिसरी म्हणजे खताची उपलब्धता वाढवणे, चौथी म्हणजे उत्पादन वाढवणे। शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असे म्हणतो आपण, तेच आपण आज इथे कृती करून दाखवणार आहोत। पहिले म्हणजे 10 लिटर पाणी, त्यानंतर त्यामध्ये 300 ग्रॅम मीठ टाकायचे आहे। हे मीठ टाकल्यानंतर त्या पाण्याला ढवळून घ्यायचे आहे। त्यानंतर हे बियाणे त्यामध्ये ओतायचे आहे। हे बियाणे ओतल्यानंतर जे वरती येणारं पोचट मरकट कुचकट बियाणं आहे ते काढून घ्यायचे आहे। चाळणीच्या माध्यमातून आपण काढून घेऊ शकतो याला। हे बियाणे यातून काढायचे। हे बियाणे काढल्यानंतर याला शुद्ध दोन वेळा शुद्ध पाण्याने धुवून घ्यायचं। एकदा परत धुवून घेतो। हे बियाणे आता दोन वेळा आपण धुवून घेतलेलं आहे, त्यानंतर या बियाण्याला आपण गोणपाटावर पसरायचे आहे। हे बियाणं आपण 24 तास सावलीमध्ये सोकत ठेवायचे आहे। ही झाली पहिली भौतिक बीज प्रक्रिया। यानंतर पाहणार आहोत आपण दुसरी बीज प्रक्रिया, रासायनिक बीज प्रक्रिया। त्यामध्ये आता या बियाण्यावर आपण पावेस्टिन किंवा कार्बन डायझाइड ते 10 किलो बियाण्यास 25 ग्रॅम अशा प्रमाणे वापरायचं आहे। हे टाकून दिल्यानंतर या बियाण्याला हलवून घ्यायचं। या बियाण्याला आपण असं पसरून घेतल्यानंतर 24 तास सावलीमध्ये या बियाण्याला सोकत ठेवायचे आहे। ही झाली रासायनिक बीज प्रक्रिया। आता आपण पाहणार आहोत तिसरी बीज प्रक्रिया, ही आहे जैविक बीज प्रक्रिया। त्यामध्ये पेरणीच्या अगोदर 1 तास ही बीज प्रक्रिया आपल्याला करायची आहे। या बियाण्यावर प्रथमतः आपण ॲझोटोबॅक्टर्स हे 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम ॲझोटोबॅक्टर्स वापरायचे आहे। हे टाकून झाल्यानंतर याच्यावर स्फुरद विरघळणारा म्हणजेच PSB हे आपण 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम वापरायचे आहे।
हे वापरल्यानंतर याच्यावर जीवाणू टिकवण्यासाठी आपण थोडंस गुळाचं पाणी याच्यावर शिंपडणार आहोत. यानंतर याला हे औषध हळूवारपणे लावून घ्यायचं आहे. या अशा प्रकारे आपण घेतल्यानंतर हे बियाणे अर्धा तास सावलीमध्ये पेरण्यापूर्वी सावलीमध्ये अर्धा तास सुकत ठेवायचे आहे. अशा प्रकारे या तीन बीज प्रक्रिया जरी शेतकऱ्यांनी घरच्या घरी केल्या तर खरोखरच उत्पादन वाढीसाठी याचा योग्य तो फायदा आपल्याला होणार आहे. धन्यवाद.